अहमदनगर चालक पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. सुदामकडे जेवढ्या चादरी आहेत त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे, तर 18,432 रुपयात किती चादरी येतील असा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम बघा 18,432, समजा की त्याच्याकडे एक्स चादरी आहे. किती चादरी आहेत? एक्स चादरी आहे. आणि त्याच्या काय आहे प्रत्येक चादरीची किंमत काय आहे? त्याच्या किमतीच्या दुप्पट किंमत आहे त्याची. मग प्रत्येक चादरीची किंमत आपण जर किती मानली, प्रत्येक चादरीची किंमत काय आहे त्याच्या दुप्पट आहे. कशाच्या? तर ह्या चादरीच्या, जेवढ्या चादरी आहेत त्याच्या. मग त्याच्याकडे प्रत्येक चादरीची किंमत किती झाली? 2x. मग आता जर मी म्हटलं की त्याच्याकडे एकूण किती रुपयाच्या चादरी आहे, एकूण किती रुपयाच्या चादरी आहे, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काय म्हणाल की त्याच्याकडे एक्स चादरी आहे आणि प्रत्येक चादरीची किंमत किती आहे? 2x. मग 2x ने मल्टिप्लाय केलं, ह्याच्याजवळ किती रुपयाच्या चादरी आहेत? एक्स गुणिला 2x. पण त्याच्याकडे किती रुपये आहेत, किती रुपयात किती चादरी घ्यायच्या, त्याला 18,432 मध्ये किती चादरी येतील असं म्हटलेलं. मग एक्स गुणिला एक्स, एक्सचा वर्ग आणि 2 बरोबर किती येणार आहे? 18,432. मग एक्स वर्ग बरोबर किती येईल? हा 2 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, भागीला 2. ठीक आहे, मग इथे भाग देऊया. 92 18, 2 2 4, 2 1 2, 2 7 12, म्हणजे किती आलेलं आहे? 92 16. एवढ्या काय आलेल्या आहे? त्याच्याकडे एक्सचा वर्ग आलेला आहे. मग आता ह्याचा वर्गमूळ काढायचा आहे तुम्हाला. एक्स बरोबर काय येणार आहे? वर्गमूळात एवढ्या रुपये किती चादरी येतील, एवढ्या किती एक्सची किंमत. आणि एक्स काय आहे? त्याच्याकडे जेवढ्या चादरी आहेत तेवढ्या, ह्याच्याकडे एक्स चादरी आहेत. मग एक्स वर्गमुळातला 92 16 जर तुम्ही काढला, तर आपल्याला माहिती आहे की वर्गमुळाचं आपण शॉर्ट ट्रिकचा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी की एकक स्थानचा अंक किती आहे? 6 आहे. मग आपण काय करतो, एकतर 4 वर्गमूळ 16 आहे म्हणून त्याच्या अंकाच्या एकस्थानी 6 येईल, आणि 6 वर्गमुळाच्या स्थानी किती आहे? एकस्थानी 6 आहे. तर तुम्ही जर ऑप्शन बघितले तर एकक स्थानी किती आहे? इथे 0 आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होतो. इथे 88 आहे, हाही ऑप्शन कट होतो. इथे 48 आहे, हाही ऑप्शन कट होतो. एकच ऑप्शन आहे ज्याच्या इंडला 6 आहे. तर तुम्हाला पूर्ण वर्गमूळ काढायचीसुद्धा गरज नाही पडलेली आहे. तुम्ही म्हणू शकता की 96 जर तुम्ही वर्ग केला तर हा किती यायला पाहिजे? 92 16. आणि हे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, बघा. जर तुम्हाला ते व्हिडिओज हवे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण जर तुम्हाला गणिताचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न तुमचे पाठवू शकता. आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. एक फक्त 59 रुपयामध्ये आपण इथे मेंबरशिप अवेलेबल करून देत आहोत तुमच्यासाठी, फक्त 59 रुपयामध्ये. त्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.